आणि महाराष्ट्रातलं ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असं राजकीय बंड सर्वोच्च वळणावरती येऊन पोहोचलंय असं आता म्हणावं लागतंय. कारण बंडाचा तिढा आता सर्वोच्च न्यायालयाच्या दारापर्यंत गेलाय. 16 बंडखोरांना अपात्र ठरवण्याविषयी पाठवलेल्या नोटीशीला शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. बंडखोरांचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाकडून नेमण्यात आलेले प्रतोद भारत गोगावले यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन याचिका दाखल केल्यात आणि कायद्याची ही लढाई जिंकण्यासाठी दोनही गटांकडनं कायदे पंडितांना मैदानामध्ये उतरवण्यात आलंय. हरीश साळवे एकनाथ शिंदे गटाची, महेश जेठमलानी भारत गोगावलेंची बाजू मांडतील. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल हे ठाकरे सरकारची बाजू मांडणार आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या वतीनं आंध्र प्रदेशातले ज्येष्ठ वकील आणि नामांकित वकील रविशंकर जंध्याल हे युक्तिवाद करतील. तर शिंदे गटाच्या विरोधात कायदेशीर कारवाईबाबत शिवसेनेचे वकील देवदत्त कामत आणि शिंदे गटाच्या वतीनं दीपक केसरकर यांनी काय म्हटलंय ते आपण पाहूया. की डिस्क्वालिफिकेशन इसमें नहीं हो सकता है क्योंकि हम लोगों के पास दो थर्ड टू थर्ड मेजॉरिटी है. ये सरासर मेरे एक्सपीरियंस और नॉलेज के हिसाब से पूरा गलत है क्योंकि 2003 में ये जो स्प्लिट का इशू था, स्प्लिट का प्रावधान था, वो डिलीट किया गया है. अभी डिस्क्वालिफिकेशन से बचने के लिए एक ही रास्ता है, वो है मर्जर. और आपको सारे लोगों को पता है आज तक ये जो 30 या 40 जो भी गए हुए हैं अभी तक इनका कोई पार्टी में मर्जर नहीं हुआ है. तो इसीलिए तो आज के हालत में ये डिस्क्वालिफिकेशन से नहीं बच सकते. विधिमंडळाचे जे रूल्स असतात त्याप्रमाणे कोणालाही जर डिस्क्वालिफाय करायचं असेल तर त्याला नोटीस दिल्यापासून 7 दिवसाची मुदत द्यायला लागते आणि ही मुदत कमी करण्याचे अधिकार ह्यांना विधानसभेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांना फक्त इमर्जन्सीमध्ये आहेत. आणि अशी कुठलीही इमर्जन्सी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली नाहीये. नॅचरल जस्टिस प्रमाणे आणि रूल्स प्रमाणे 7 दिवसाचीच नोटीस दिली पाहिजे. आम्ही ते उद्या माननीय उपाध्यक्षांच्या नजरेला आणून देऊ आणि माझी खात्री आहे की त्यांच्यावर जे बंधन आहे आम्हाला मुदत वाढ द्यायचं ते बंधन ते पाळतील. तर ही सगळी लढाई आता सुप्रीम कोर्टात गेलेली आहे आणि आज सकाळी या सगळ्या प्रकरणावरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होणार आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय